तिथे नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे. जवळपास यामध्ये 13 ते 14 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कसारा घाटातील ब्रेकफेल पॉईंट जवळ एका कंटेनरनं 6 ते 7 गाड्यांना धडक दिल्यानं अपघात घडला. या धडकेत गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.